नमस्कार डियर फ्रेंड्स, वी आर गोइंग टू स्टडी सिमिलैरिटी। टुडे वी आर गोइंग टू सॉल्व प्रैक्टिस सेट 1.1 फ्रॉम चैप्टर सिमिलैरिटी। सिमिलैरिटी हा चैप्टर मध्ये प्रैक्टिस सेट 1.1 सोडवताना आपल्याला काही थिंग्स महत्त्वाचे आहेत त्या तुम्हाला माहित पाहिजे आणि त्यावर बेसच सिमिलैरिटी हा कन्सेप्ट आहे। द थिंग्स आर सी हियर, फर्स्ट थिंग्स इज दिस वन, रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशियोज ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस एंड करस्पॉन्डिंग हाइट्स। व्हॉट इज दिस? नुसतं वाचायचं नाही, समजून घ्यायचं आहे। पहा, खूप सोपं आहे। फक्त हे तीन पॉईंट मी हे इथालचे जे तीन पॉईंट आहेत आपल्याला रिमेंबर दिस बुक मधले, ते फक्त इन शॉर्ट एक्सप्लेन केले, ते नीट पहा। पहा इथे, इफ देर आर गिवन टू ट्रायंगल्स विथ डिफरंट बेस अँड डिफरंट हाईट। आपल्याकडे दोन ट्रायंगल आहेत, त्याचे डिफरंट बेस दिलेले आहेत, डिफरंट हाईट दिलेली आहे। इथे पहिल्या ट्रायंगलसाठी बेस बी वन आहे, हाईट एच वन आहे। दुसऱ्या ट्रायंगलसाठी बी टू आहे, हाईट एच टू आहे। सी हियर, फर्स्ट फॉर द हियर, देन देअर एरियाज रेशियोज ऑफ देअर एरिया इज प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह बेस अँड हाईट। फक्त बी वन इंटू एच वन, बी टू इंटू एच टू, हे कधी ज्यावेळेस बेस अँड हाईट काय दिलेले असते डिफरंट असतात। यामध्ये बेस अँड हाईट म्हणजे सेपरेट, सेम काही नसतं त्यामध्ये, बेस किंवा हाईट असं दोन्हीमध्ये सेम काही नसतं त्यावेळेस। सेकंड पॉईंट असा आहे, नाऊ कॉन्सन्ट्रेट ऑन दिस सेकंड पॉईंट। इन सेकंड पॉईंट इथे तुम्हाला दोन ट्रायंगल दिसतात, ए बी सी अँड बी पी सी। या ट्रायंगल कडे थोडस केअरफुली पहा। इफ यू ऑब्झर्व केअरफुली टू धिस ट्रायंगल, इन दॅट ट्रायंगल बेस बी सी इज कॉमन फॉर बोथ ट्रायंगल। ट्रायंगल ए बी सी ची हाईट एच वन आहे, अनदर ट्रायंगल ची हाईट एच टू आहे, पण या ठिकाणी बेस काय कॉमन आहे, आणि बेस कॉमन असेल तर त्यांचा जो एरिया आहे तो त्यांच्या हाईटच्या प्रपोर्शनल असतो। सिम्पल वन। अँड थर्ड पॉईंट दिस वन, थर्ड पॉईंट काय सांगतो आपल्याला, काय नीट फिगर पहा, केअरफुली फिगर पहा। यस देर आर डिफरंट बेस, ट्रायंगल ए बी सी साठी बेस आहे हा बी सी, आणि ट्रायंगल ए सी डी साठी बेस आहे हा पहा, मी इथे दाखवतो सी डी, बट फॉर बोथ ट्रायंगल हाईट इज सेम एच। इफ हाईट इज सेम देन देअर रेशियो इज इन प्रपोर्शन विथ देअर बेसेस वेन हाईट इज सेम। म्हणजे आपल्याला फक्त तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, एक तर बेस आणि हाईट दोन्हीसाठी काही कॉमन नसतं, बेस कॉमन नसते किंवा हाईट कॉमन नसते, त्यावेळेस फक्त त्यांच्या प्रॉडक्टचा रेशो घ्यायचा जर एरियाचा रेशो विचारलेला असेल तर। जर त्यांचा बेस कॉमन असेल तर फक्त हाईटचा रेशो म्हणजे त्यांच्या एरियाचा रेशो असतो, आणि जर हाईट कॉमन असेल किंवा हाईट एक सेम असेल तर त्यांचा बेसचा रेशो हा त्यांचा एरियाचा रेशो असतो। गॉट इट? ओके, वी विल मूव टुवर्ड्स प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर 1। दिस इज अवर क्वेश्चन नंबर 1। सी केअरली, सी दिस क्वेश्चन सेज, इफ बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5, बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6, फाइंड द रेशियोज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल। मीन्स इन दिस प्रॉब्लेम, सी हियर वी हॅव टू स्टार्ट लाईक दिस, लेट फॉर फर्स्ट ट्रायंगल, फॉर सेकंड ट्रायंगल। फर्स्ट ट्रायंगल साठी बेस दिलेला आहे 9, दिस 9 इज फॉर फर्स्ट ट्रायंगल, सो आय एम रायटिंग हिअर 9। हाईट इज 5, सो आय रायटिंग हिअर 5। बी टू इज 10, दिस बी टू इज 10 मीन्स अनदर ट्रायंगलचा बेस 10 आहे, आणि अनदर ट्रायंगल साठी हाईट 6 आहे, सो रायटिंग हिअर 6। ओके, नाऊ
हे मी तुमच्या सोबत सोडवण्याचा प्रयत्न करणार होतो, पण यामध्ये टाइम जास्त लागतो आणि मग तो व्हिडिओ खूप लॉंग होतो. त्यामुळे मी काय केलं, डायरेक्ट सॉल्व केलेलं आहे आणि ते एक्सप्लेन करतोय. जस्ट गो हे, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, नंतर ह्याला पॉज करा आणि तुम्ही ते नोट डाऊन करा. ओके, नाउ हिअर बेस अँड हाईट आर नॉट सेम, देअर फॉर वी हॅव टू राईट रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ रिस्पेक्टिव्ह बेस अँड हाईट. हे वाक्य पाहिजे, हे सेंटेन्स इथे पाहिजेच. मग काय येईल त्यांचं, ए वन अपॉन ए टू, बी वन इंटू एच वन, बी टू इंटू एच टू, दॅट इज 9 × 5 = 10 × 6, अँड बाय रेड्यूस फॉर्म आन्सर इज 3/4. व्हेरी सिम्पल, इट इज आस्क फॉर 2 marks. नाउ इन प्रॉब्लेम सेकंड, इन प्रॉब्लेम सेकंड देअर इज काय करायचं, फक्त फिगर एकदा व्यवस्थित पाहिजे. प्रॉब्लेम सेकंड मध्ये जी फिगर आहे, दिसते सर्वांना फिगर, या फिगर मध्ये जर पाहिलं, सीयर, या फिगर मध्ये दोन ट्रायंगल दिलेले आहेत. दोन ट्रायंगल मध्ये पहा, अबोव ट्रायंगल, दिस वन, दिस इज फर्स्ट ट्रायंगल, दिस इज सेकंड ट्रायंगल. पण या ट्रायंगल मध्ये ही जी साईड ए बी आहे ती कॉमन आहे. दिस साईड इज कॉमन, कॉमन आणि इट इज बेस बिकॉज दिस परपेंडिक्युलर, इट इज हाईट एच वन आणि इट्स ए डी इज हाईट एच टू, बट ए बी इज बेस आणि इट इज कॉमन. म्हणजे इथे या प्रॉब्लेम हा बेस कॉमन साठी आहे, आणि बेस जर कॉमन असेल तर त्यांचा एरियाचा रेशो हाईटच्या प्रपोर्शन असतो. एवढं सिम्पल आहे. सो आता आपण हा सॉल्व्ह करूया. सी, प्रॉब्लेम एकदा समजला, फिगरमध्ये समजलं का आपल्याला तो सॉल्व्ह करायला सोपा जाईल. सिकेल नाउ इन दॅट केस धिस एरिया मीन्स व्हॉट इज गिवन, गिवन सीयर, गिवन बी सी इक्वल टू 4, ए डी इक्वल टू 8, हे गिवन आहे, आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. दिस बी सी इक्वल टू 4 अँड दिस इज 8 गिवन. इन दिस फिगर बेस ए बी इज कॉमन फॉर गिवन बोथ ट्रायंगल, देअरफॉर एरियाज ऑफ ट्रायंगल आर प्रोपोर्शनल टू देअर हाईट्स. हे वाक्य पाहिजे. आणि त्यानंतर आन्सर सीयर इकडे पहा, आफ्टर दॅट ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी विच इज इक्वल टू बी सी अँड डिवायडेड बाय ए डी, म्हणजे हाईट घेतली आणि हाईट काय आहे 4 8, दॅट इज रेड्यूस फॉर्म इज 1/2. सिम्पल इट्स द आन्सर. नाऊ इफ यू गो फॉर धिस प्रॉब्लेम नंबर थर्ड, फिगर इज लाईक दिस. आता या फिगरमध्ये जरा कन्फ्युजन वाटतंय, काहीतरी अवघड वाटतंय असं दिसतंय तुम्हाला. फिगरकडे नीट पहा. सगळ्यात अगोदर जे फिगरमध्ये दिलेलं आहे ते आपण फिगरमध्ये लिहून घेतोय, म्हणजे आर क्यू इक्वल टू 6, देअर फॉर हिअर आर क्यू इज 6, आय एम रायटिंग हिअर. ओके, हा प्लेन वे, आर क्यू इज 6, आय एम रायटिंग हिअर 6. ओके, पी एस इज 6, पी एस वेर हिअर इज 6, पी आर इज 12, दिस इज 12, पी आर इज 12. फाइंड क्यू टी, वी हॅव टू फाइंड दिस वन. पा, आता तुम्ही जर म्हणाल यामध्ये काय, यामध्ये तुम्हाला परपेंडिक्युलर दिसतोय, मीन्स हाईट आणि बेस ओळखता येईल, ट्रायंगल ओळखता येईल. मग आपण त्या पद्धतीने जाऊया ना, काही विचार करायची गरज नाही. इथे कॉमन काय आहे, बेस कॉमन आहे, हाईट कॉमन आहे, काही लक्षात येत नाही आहे ना, विचार करायचा नाही. सरळ जे दिसतं ते पाहूया, ठीक आहे. एकदा आपण काय करूया, आपल्याला आर क्यू हा बेस आणि पी एस ही हाईट हे माहीत आहे, मग याच्यासाठी एरिया फाईंड करूया. मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, सी एर, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर 1/2 बेस इंटू हाईट. बेस काय आहे, आर क्यू बेस आहे, दिस इज बेस अँड पी एस इज
5. Put the value 6, 36 and 36 चा हाफ 18. 18 square unit area असल तो square हा वर्ड टाकायचा. 18 square unit is the area of triangle PQR. आपल्याला QT विचारले, मग QT साठी आता काय करा, हा PRA हा बेस समजा. हा जर आपण बेस मानला तर या PR वर परपेंडिकुलर काय आहे, QT आहे, म्हणजे ही हाइट येईल, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला हा येईल. पा, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू 1 हाफ PR इनटू QT, देयरफॉर 18 इक्वल टू 1 हाफ 12 इनटू QT. 12 हे गिवन आहे आपल्याला, बाय रिड्यूस फ्रॉम 2 1 जा 2 2 2 6 जा 12, सॉरी 12 इज हियर, 2 6 जा 12, देन 6 इज डिवाइड हियर अँड QT इक्वल टू 3 इज द आन्सर. ओके, अँड वी हॅव टू फाइंड QT ओनली. या ठिकाणी या दोन्ही फॉर्म्युलाचा वापर नाही केला, बट एरिया ऑफ ट्रायंगल हा कन्सेप्ट वापरला. मग एरिया ऑफ कन्सेप्ट, या कन्सेप्टवरच वरचे रेशोज आपल्याला मिळालेले तीन फॉर्म्युले, त्यामुळे एरिया ऑफ कन्सेप्ट हा एक फॉर्म्युल्यावर प्रॉब्लेम पडू शकतो, हे लक्षात घ्या. खूप सोपे सोपे प्रॉब्लेम आहेत, काही अवघड नाही येतात, तुम्हाला लक्षात पण येत असेल. ओके, वी मूव टू वर्ड्स नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके, नाउ धिस प्रॉब्लेम, इन एडजॉइनिंग फिगर ए बी परपेंडिक्युलर टू बी सी, ए डी इज पॅरलर टू बी सी. दोन पॅरलर लाईन्स दिलेले आहेत. इफ देअर आर गिवन टू पॅरलर लाईन्स, दोन पॅरलर लाईन्स दिलेल्या असतील आणि त्याच्यामध्ये जेवढे पण ट्रायंगल्स असतील आणि त्याचे जो व्हर्टेक्स त्या पॅरलर लाईन्सवर असतील तर सर्वांची हाईट सेम असते. सी क्लिअरली, तुमच्याकडे दोन पॅरलर लाईन आहेत आणि यामध्ये जे काही ट्रायंगल तुम्हाला दिलेले असतील, असे हा एक ट्रायंगल होता, याचा व्हर्टेक्स इथे आहे, ओके, असा एक ट्रायंगल दिला, याचा व्हर्टेक्स त्या लाईनवर आहे, तर याची पण हाईट, ही पण हाईट, पाहिजे तेवढे ट्रायंगल द्या, इथे एखादा आणखीन ट्रायंगल घेतला असा, तर यांची हाईट काय असते, सेम असते. दोन पॅरलर लाईन मध्ये जर ट्रायंगल असतील आणि त्यांचे व्हर्टेक्स जर त्या लाईन्सवर असतील तर त्यांची हाईट सेम असते. मीन्स इफ देअर आर गिवन टू पॅरलर लाईन्स अँड ऑल व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल्स आर ऑन द पॅरलर लाईन्स, देन हाईट ऑफ दॅट ऑल ट्रायंगल्स इज सेम. म्हणजे हा हाईट सेम वाला प्रॉब्लेम आहे, हा आपल्याला दोन पॅरलर लाईन दिसल्या का समजायला पाहिजे. ठीक आहे, हाईट सेम आहे म्हणजे याचं बेसच्या प्रोपोर्शन एरियाज असणार आहे. ओके, नाउ सी क्लिअरली, ट्रायंगल ए बी सी, ए बी सी म्हणजे हा ट्रायंगल, या ठिकाणी हा तो प्रॉब्लेम मध्ये मी ट्रायंगल थोडासा मोठा करतोय. हा सी हियर, या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ए बी सी, यामध्ये बी सी इज अ बेस, दिस बी सी इज अ बेस अँड अनदर ट्रायंगल इज बी सी डी, बी सी डी मध्ये सुद्धा बी सी बेस आहे, म्हणजे बेस इज ऑल्सो कॉमन, हाईट इज ए पी, हाईट इज सेम दिस ए पी अँड बी सी इज कॉमन. मीन्स धिस प्रॉब्लेम, धिस इज ऑफ विच टाईप, कॉमन बेस अँड सेम हाईट, अँड कॉमन बेस अँड सेम हाईट असेल तर एरियाज ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल ऑर सेम. सो सी हियर हाऊ इट सॉल्व, हे सॉल्व करण्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल पहा. I am writing here. What I wrote, see here. Here AD parallel BC, जो गिवन आहे ते लिहिलं, इज गिवन अँड बोथ ट्रायंगल लाईज बिटवीन पॅरलर लाईन्स अँड देअर व्हर्टेक्स इज ऑन पॅरलर लाईन्स, देअर फोर इट इज देअर फोर
height is equal and here base BC is common for both triangle. म्हणजे height equal, base equal आहे, therefore next line here I am writing to areas of both triangles are same and therefore I am writing see areas are same means their ratio is 1 or you may write answer also 1:1. Okay, this is the answer. Now next question number 5. I will give you hint. I am not solving totally. Why? Because it is for homework and it is simple. Just hint कि यामध्ये जेवढे पण ट्रायंगल दिलेले आहेत फॉर एक्झाम्पल इफ यू टेक फर्स्ट वन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी फिगरमध्ये पाहिजे पी क्यू बी मीन्स हा ट्रायंगल छोटा या साईडचा आहे जो लेफ्ट साईडला आहे तो अँड पी बी सी पीबीसी म्हणजे ट्रायंगल मधला मोठा ट्रायंगल ज्याची बीसी या दोन्हीसाठी हाईट सेम आहे हाईट सेम आहे देअरफोर इट्स आन्सर इज बेस बी क्यू अपॉन बी सी अँड यू हॅव टू राईट दॅट सेंटेन्स आय एम रायटिंग हिअर ओनली हाईट सेम हाईट कशी याची सेम ओके अँड जस्ट गो लाईक धिस for all other problems. See here, PBC, second one, PBC and ABC. यामध्ये base same आहे बीसी बीसी बेस आहे फक्त हाईट अलग आहे म्हणून याचा आन्सर असं येईल पा पीबीसी साठी पी क्यू हाईट अँड एबीसी साठी एडी हाईट एबीसी अँड एडीसी एबीसी अँड एडीसी हाईट सेम आहे एडी बेस अलग आहे म्हणून याच्यासाठी बाय बेस काय असेल बीसी आणि एडीसी साठी डीसी अँड यासाठी एडीसी एडीसी अँड पी क्यू सी हाईट पण सेम नाही आहे बेस पण नाही म्हणजे त्यांचा प्रॉडक्ट येईल म्हणजे एडीसी मध्ये काय येईल बेस डीसी इंटू एडी डिवायडेड बाय यासाठी पी क्यू सी साठी पी क्यू सी साठी